चौंडेश्वरी नमोस्तुते। श्री देवांग समाजाच्या अधिपत्याखाली वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या चौंडेश्वरी युवा फाउंडेशन व चौंडेश्वरी युवती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्री उत्सवानिमित्त आपण आपल्या समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करणार आहोत आम्ही नवदुर्गा या उपक्रमातून। रंग नवरात्रीचे कर्तृत्व स्त्री शक्तीचे, तर या उपक्रमांतर्गत आपण भेटणार आहोत डॉक्टर सौ अस्मिता हवळ मॅडमना। नमस्ते, मी दीपा ढवळे। नमस्ते, डॉक्टर अस्मिता विजय हवळ। मॅडम, आपल्या प्रेक्षकांसाठी आपण आपला थोडक्यात परिचय करून द्या। नमस्ते, मी डॉक्टर अस्मिता विजय हवळ, राहणार सुदर्शन कॉलनी इचलकरंजी। इचलकरंजी हे माझं सासर, माझं माहेर आहे ते सोलापूर जिल्ह्यातील अकलूज गावाकडे, आणि माझं लग्न आधीचं जे शिक्षण झालं ते BMS पर्यंतचं, आणि लग्नानंतर मी MD केलं। आणि संपूर्ण जग ॲलोपॅथीच्या विळख्यात आहे, सध्या प्रत्येकाला झटपट बरं व्हायचं जे एक ट्रेंड चालू आहे, तर या धकाधकीच्या किंवा धावपळीच्या क्षेत्रात तुम्ही आयुर्वेदाकडे, जे की भारताची प्राचीन संस्कृती आहे, तर तुम्ही आयुर्वेदाकडे कसे काय वळालात आणि त्या पाठीमागे तुम्हाला कुणाची प्रेरणा मिळाली? छान प्रश्न आहे। ऍक्च्युली मी लहानपणापासूनच डॉक्टर्स एरियामध्ये वाढलेली, त्यामुळे डॉक्टर बनण्याची इच्छा लहानपणापासूनच होती। पण जसं जसं कळत गेलं तसं तसं समजत गेलं की ॲलोपॅथी करणं योग्य, पण मला जे करायचं होतं, जी मला जी सल होती ती मला आयुर्वेदाचं शिक्षण घेण्याकडेच माझा कल होता। आणि त्यासाठी मला माझ्या आजोबांच्या बोलण्यातून, त्यांचा प्रभावातून म्हणा किंवा त्याच्या सगळ्या वाक्यांमधून मला त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली। तर असं आहे की जे आपण सर्वे संतू निरामय, सर्वे सुखीन संतू, किंवा आपण जे संस्कृत श्लोक जे की फक्त सुभाषितापुरते किंवा निबंधात वापरण्यापुरते बोलतो, त्याचा तुम्ही चक्क अभ्यासक्रमात संस्कृत मधून शिकला, ठीक आहे, तर तुम्हाला हा अभ्यासक्रम घेताना काय अडचणी आल्या? बऱ्याचशा अडचणी आल्या, जसं की BMS पर्यंतचं शिक्षण माझं जे झालं ते महाराष्ट्रात झालं, ओके, शेठ गोविंदराव जी आयुर्वेद महाविद्यालय सोलापूर, आणि MD शिक्षण जे आहे ते मी कर्नाटकात घेतली। अरे हा, त्यामुळे झालं काय, मराठीतून BMS झालं आणि MD केलं ते कर्नाटकात गेलं। आणि मी ज्या कॉलेजला शिकले, श्री धर्मस्थळ मंजुनाथेश्वरा कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड हॉस्पिटल हासन कर्नाटका, ह्या कॉलेज जे भारतामध्ये नंबर 1 क्रमांकावर हो, बरंच आहे हासन कॉलेजचं नाव, त्यात तुम्ही शिकलात, खूप छान। आणि तिथे संपूर्ण संस्कृत मधून शिक्षण दिलं जातं आयुर्वेदाचं, हे एकच कॉलेज आहे, आणि त्याच्यामुळे माझं संस्कृत विषयीचं प्रेम आणि आयुर्वेदा विषयीचा आत्मविश्वास वाढतच गेला। अरे वा, खूप छान। आता तुम्ही हे करताय, शिक्षण घेताय पण प्राध्यापक म्हणून सुद्धा काम करताय, तर तुम्ही शिकत असतानाची स्थिती आणि आत्ताची स्थिती यात तुम्हाला काय फरक जाणवतो? फरक तर बराच आहे। आता जसं आपण म्हटलं की संस्कृत मधून शिकला, आम्ही ज्यावेळेस BMS झालो त्यावेळेस कंडिशन होती अशी की संस्कृत शिकवलं जायचं, पण त्याचा वापर आयुर्वेद शिकण्यासाठी, आयुर्वेदाचे श्लोक समजण्यासाठी कसा करावा हे समजत नव्हते। पण आता मी जे MD केलं हासन मध्ये, तिथून शिक्षण घेऊन आल्यानंतर माझा जो आत्मविश्वास वाढला, आणि त्यामुळे माझा प्रयत्न हाच आहे की मुलांनी जास्तीत जास्त आयुर्वेद शिक्षण घ्यावं आणि संस्कृत समजून त्याचा वापर करावा। म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की इतर कोणत्या पाश्चात्य आपले अनुकरण करतात आणि आपण पाश्चात्याने न वळता आपण आपल्या संस्कृतीचा आयुर्वेदाचा आधार घेऊन शिक्षण पूर्ण करावं? असं नाहीये, पाश्चात्य संस्कृती ॲलोपॅथी सायन्स ह्याला एक मर्यादा आहे आणि आपलं जे सायन्स आहे त्यालाही एक मर्यादा आहे आयुर्वेद शास्त्र, दोन्हीच्या मर्यादा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी। माझं एवढंच म्हणणं आहे की हर दिन हर घर आयुर्वेद जे सध्या प्रचार सुरू केलेला आहे त्याच्याद्वारे प्रत्येक घराघरामध्ये आयुर्वेद शास्त्र पोहोचावं आणि सगळ्या गरजू रुग्णांनी त्याचा फायदा करून घ्यावा आपल्या भारतीय चिकित्सा पद्धतीचा। तुम्ही लग्नानंतर MD झालात, तर ही जी तारेवरची कसरत आहे, घर, व्यवसाय, शिक्षण, मुलं बाळ, तर ही कसरत कशी तुम्ही पेरणार? खूप छान प्रश्न आहे। होतं असं की लग्नाच्या आधी BMS कम्प्लीट केलं त्यावेळेस आपण आई वडिलांच्या सावलीखाली असतो, कुठलंही बंधन नसतं आणि खूप इझिली शिक्षण होतं। पण लग्नानंतर आपल्याला पूर्ण कुटुंबाची जबाबदारी घ्यायची असते, सासू सासरे, पती, आणि मला तर 2 मुले आहेत, 1 12 वर्षाचा आणि 1 7 वर्षाचा, आणि अशा कंडिशन मध्ये मुलांकडेही दुर्लक्ष नाही पाहिजे, घरच्यांकडेही दुर्लक्ष नाही पाहिजे, आणि शिवाय माझं मला करिअरही करायचंय, अशा कंडिशन मध्ये
तुम्हाला सांगते मी रात्रीचे फक्त 2 तास 4 वर्ष मी झोपलेले आहे, सगळा वेळ कुटुंब आणि शिक्षणासाठी घालवलेला आहे. आणि अशा पद्धतीने बरेच वाईट आणि बरेच छान हे अनुभव आले. अशा वेळेस मला माझ्या गुरुंनी खूप मदत केली, खूप छान मार्गदर्शन केलं की घर कसं सांभाळायचं आणि शिक्षण कसं घ्यायचं. कधी कधी सोनाराने कसे कान टोचवले तसेच माझ्या गुरुंनी मला कानही टोचवले आहेत की ज्याच्यामुळे मी हे सगळं बॅलन्स पेलवत शिक्षण करू शकले. आता तुम्ही हे लग्नानंतर जे प्राप्त केले, तर आता एक ट्रेंड आहे बघा की लग्नानंतर मुलींना करिअर करता येत नाही, असं मुलींचं म्हणतात, त्यांच्या अपेक्षा वाढत चालल्यात, तर लग्नानंतर पण करिअर करता येतं याबद्दल मुलींना आणि त्या मुलींना सून म्हणून आणणाऱ्या सासू सासऱ्यांना तुम्ही काय सांगाल, तुमचे अनुभव किंवा तुमचा सल्ला काय असेल? पहिला प्रश्न म्हणजे लग्नानंतर जे शिक्षण करायचं असतं, बऱ्याचदा असं होतं की पदवीपर्यंतचं शिक्षण आई वडील करू शकतात, पदव्युत्तर जे शिक्षण करण्यासाठी आई वडिलांची मानसिकता नसते, कारण मुलीचं वय लग्नाचं झालेलं असतं. आणि दुसरं म्हणजे पदवीपर्यंतचं शिक्षण आई वडिलांनी दिलेलं आहे, पदवी नंतर जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर तुमची जर इच्छा किंवा तुमची जर तळमळ असेल तर ती तुमच्या कुटुंबाला दिसू द्या, जेणेकरून ते स्वतः तुमचं शिक्षण पुढे देण्यासाठी प्रवृत्त होतील. म्हणजे जे तुमचे सासू सासरे म्हणून जे असणार आहेत त्यांना तुमची तळमळ, तुमची आत्मीयता, कन्सिस्टन्सी ही दिसली पाहिजे की तुम्हाला शिकायचं आहे, तुम्हाला ते सर्टन अचीव करायचं आहे, तरच तुम्ही त्यात जाऊ शकता पुढे. हो हो, मी ही क्लिनिक माझं 7 वर्ष पाहून मग MD करण्याचा माझ्या मिस्टरांनी निर्णय घेतला स्वतःच, आणि मीही त्याला तयार झाले त्याप्रमाणे मी अभ्यास केला. आणि मी हसन सारख्या जे भारतात म्हटलं 1 नंबरचं कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. याशिवाय राजीव गांधी युनिव्हर्सिटी जी आहे कर्नाटकची, त्याच्यामध्ये पूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये संहिता आणि सिद्धांत डिपार्टमेंटमध्ये मी फर्स्ट आले. खूप अभिनंदन. थँक्यू थँक्यू. आणि यासाठी मला बेंगलोर येथे एप्रिल महिन्यामध्येच सुवर्ण पदक देऊन आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आलेला. खूप खूप अभिनंदन. खूप खूप आभार. यानंतर मला असं विचारायचं मॅडम, तुम्ही हे जे करत आला विविध काम समाजिक असू दे, तसंच आमचं युवती फाउंडेशन आणि युवा फाउंडेशन करतोय, तर त्या दोन संस्थांबद्दल तुमचं मत काय आहे? चौंडेश्वरी युवा युवती जी फाउंडेशन आहे त्यांनी सध्या हा प्रोग्राम किंवा हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल मला खूप छान वाटतंय की आपल्या ज्या समाजात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांची तळमळ म्हणा किंवा त्यांचे जे कर्तृत्व आहे त्यांची यशोगाथा तुम्ही समाजापुढे मांडून तुम्ही नवीन तरुण जी पिढी आहे त्यांना खूप छान स्थान देण्याचा किंवा त्यांना पुढे शिकण्यासाठी जी प्रवृत्ती जी आहे ती निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला त्याबद्दल फाउंडेशनचे खूप खूप आभार मानावेसे वाटतात. तुम्ही ज्यावेळी ऍज अ डॉक्टर एखाद्याला ट्रीट करता, जनरली डॉक्टरला आपण देव मानतात, तर एखादा खूप चांगला किंवा एखादा खूप वाईट असा कुठला प्रसंग तुमच्यावर आला? खूप छानही आलेत आणि खूप वाईट आलेत. जसं की मी सांगितलं तुम्हाला, शिक्षण घेत असताना आपल्या, मी दुसऱ्या वर्षाला होते त्यावेळेस कोरोनाचा काळ आला, आणि या कोरोनाच्या काळामध्ये माझी दोन्ही मुलं स्कूल बंद असल्यामुळं दोन्ही मुलं घरात होते, आणि त्याच काळात आमच्या कॉलेजमध्ये कोविड सेंटरही होतं. अशा काळामध्ये मला मुलांनाही पाहायला लागत होतं आणि मेन म्हणजे कोविड सेंटरमधून यायला लागत होतं. आल्यानंतर मुलांकडं जी होणारी धाकधूक असते ती खूप भयंकर होती, एक भीती असते मला. ही ज्ञानदानाची साधना करत असताना आपल्याला एक प्राध्यापक म्हणून किंवा एक डॉक्टर म्हणून समाजासाठी काय करावं, असं म्हणजे तुमच्या इच्छा काय, समाजासाठी काय करू शकतो आपण किंवा असं? मी सध्या ज्ञानदानाचं कामही करत आहे आणि पेशंटही पाहत आहे, जसं की रुग्णसेवा आपण म्हणतो. हे करत असताना प्राध्यापक आणि डॉक्टर म्हणून समाजात काय करता येईल हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण आयुर्वेद शास्त्र हे बऱ्याच वेळेला दुर्लक्षित झालेलं शास्त्रच आहे. आणि यासाठीच मी तुम्हाला म्हटलं की हर दिन हर घर आयुर्वेद हे प्रचार सध्या चालू झालेला आहे, भारतभर हा प्रचार चालू झालेला आहे. आणि यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचं शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त कसं केलं जाईल आणि आयुर्वेदाचं शिक्षण घेतल्यानंतर आयुर्वेदाचीच प्रॅक्टिस किंवा चिकित्सा सुरू करावी विद्यार्थ्यांनी. आणि एक डॉक्टर म्हणून म्हटलं तर रुग्णांना जास्तीत जास्त आयुर्वेद शास्त्राचा फायदा कसा होईल, बरेचसे आजार आहेत ते आयुर्वेदानं पूर्णतः नष्ट केले जाऊ शकतात, ह्यावर रुग्णांचा विश्वास बसत नाही. आणि ह्या कार्यक्रमाद्वारे मला एक छान संधी मिळाली की मी रुग्णांना सांगू इच्छिते की आपण जास्तीत जास्त प्रयत्न हा करावा की आयुर्वेद शास्त्र आणि आयुर्वेद चिकित्सा
अवलंबून आपण बरे कसे होता येईल याकडे लक्ष द्यावं. जसे ऍलोपॅथीचे साइड इफेक्ट वगैरे होतात, आपल्या आयुर्वेदाचे तसे साइड इफेक्ट नाही होणार, किंवा त्याच्यापासून थोडा तुम्हाला अभाव मिळेल किंवा नाही. नाही, आयुर्वेदाचेही साइड इफेक्ट आहेत, पण जर आयुर्वेद प्रॉपर पद्धतीने जर चिकित्सा केली तर त्यामध्ये नक्कीच खूप छान रिझल्ट आहेत रुग्णांना, आणि साइड इफेक्ट नाहीयेत पण छान इफेक्ट नक्कीच आहेत. आता हा जो प्रवास आहे तुमचा, तुम्ही सतत टॉपर राहत आलाय, तर ह्या असं करत असताना अभ्यासके अभ्यास केला की काही आपले छंदही जोपासले? अभ्यासके अभ्यास नाही, मला अभ्यास हे माझा फर्स्ट प्रेफरन्स आहे, आणि त्याबरोबर मला ड्रॉइंग करायलाही खूप आवडतं. अरे वा, स्केचेस करायला आवडतात, मुलांबरोबर खूप छान टाइम घालवायला आवडतो, वाचनाची मला खूप आवड आहे, प्रवास करायलाही मला खूप आवडतो. की ज्यावेळी मी कॉलेजमध्ये आणि युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट आले, त्यावेळेस मी माझ्या प्रिन्सिपल सरांना ज्यावेळेस सांगितलं आणि त्यावेळेस त्यांचे जे वाक्य होते ते माझ्यासाठी मला वाटते ह्या प्रमाणपत्र आणि ह्या गौरवापेक्षा काही कमी नव्हते. ज्यावेळेस मी सरांना सांगितलं त्यावेळेस सर काय बोलले की अरे हॉस्टेलमध्ये राहून आणि मेसमध्ये जेवण करून कोणीही पास होते, पण फॅमिली सांभाळत सांभाळत कॉलेजमध्ये फर्स्ट आलीस, याशिवाय तू युनिव्हर्सिटी ही टॉप केलंस, अरे वा, तर तू आमच्या कॉलेजसाठी एक मॉडेल एक्झाम्पल सेट करून ठेवलेलं आहेस. अरे वा, खूप खूप त्याचं रेकॉर्ड मोडणं कॉलेजसाठी एक टार्गेट असेल, जसं की माझ्यासाठी खूप मोठा गौरव आहे. नक्कीच मॅडम, जसं की म्हणतात नावात टॅलेंट आहे, अस्मिता दाखवलीत तुम्ही तुमच्यातली. होय, तुम्ही आमच्या या विनंतीला मान देऊन इथं आलात. युवा फाउंडेशन, युवती फाउंडेशनला तुमचा विचार जाणून घ्यायची संधी दिली, त्यानिमित्ताने आपण सर्व समाजापर्यंत पोहोचत आहोत. सर्व समाजाला तुमचं विचार आचरण सुद्धा प्रेरणादायीच ठरेल, त्याबद्दल मी आशा व्यक्त करते. धन्यवाद. मी ही चौंडेश्वरी युवा युवती फाउंडेशनची खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला हा चान्स दिला, की संधी दिली, की ज्याच्यामुळे मी माझं मनोगत व्यक्त करू शकले. आणि त्याद्वारेच मी एक विनंती करेन सर्वांना की आयुर्वेद चिकित्सा पद्धतीचा अवलंब करा, आणि याद्वारेच हर दिन हर घर आयुर्वेदा ह्याचा जो प्रचार आहे तो माझा चालूच राहील. नक्कीच नक्कीच, त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.